शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी स्वप्नील आणि आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे गाव माझं. मित्रांनो, गावाप्रमाणेच आज मी गुरांजवळ राहिलो आहे आणि तुम्हाला गुरं बघायची आहेत तरीही बघा. बघा किती सारी गुरं आहेत. अजून एक तिकडे आहे, तिकडून येतोय बैल. छोटे छोटे वासर, गाई, बैल. असत ना. हा बैल बघा, इथे डौलदार दिसतोय ना. रूपाप्पा चालतं एकदम. जर्सी बैल, आपले गावठी बैल आणि जर्सी गाई वगैरे सगळे मिक्स आहेत. भरपूर गुरं आहेत. पण ही गुरं आपली नाही, लोकांची आहेत. इथे कामाला आहे, तिथे कंपाऊंडमध्ये येतात म्हणते ना, हाकलण्यासाठी इकडे आलेलो. आपले गुरे आपल्या गावामध्ये चरत असतील आता. पप्पा गुरांजवळ असतात. चार गुरे आहेत आणि यावर्षी एक अजून पाडी वाढले, म्हणजे गाईला वासरू झालं ना ते वाढले, म्हणजे पाच गुरं झालेत आमची आता टोटल. त्यांच्याजवळ जायलावर मजा येते. जंगलामध्ये एका ठिकाणी बसायचं आणि गुरं असतात आजूबाजूला चरत, किंवा जरा पुढे गेली की त्यांच्या मागून मागून जात राहायचं चालत चालत, हळू हळू हळू. आणि आपल्या वेळेत किंवा त्यांचं पोट भरले की आपण निघायचं. सकाळी 6:30 किंवा 6 गुरं सोडतात. ती सकाळीच 11:00 आधी गुरं घरी घेऊन येतात आणि मग गवारी जे असतात ते भाकरी किंवा ते जेवण करतात आणि मग थोडा आराम करतात घरी. आणि मग परत संध्याकाळी 3:30 आसपास सोडतात आणि परत 6:30 संध्याकाळी घेऊन येतात. असं डेलीचा रुटीन असतो. माझे पप्पा पण तेच करतात. पण गुरांजवळ राहायला वगैरे मजा येते. जंगलातले प्राणी, पक्षी हे सगळं अनुभवायला मिळतं. आमच्या गुरांजवळ असताना पण एखादी व्हिडिओ काढेन मी, पण आता सध्या पॉसिबल होत नाही कारण मी कामाला असतो आणि मग जास्त सुट्टी नसते. सकाळ ते संध्याकाळपर्यंत कामाला आणि मग रात्री घरी जाणार संध्याकाळचं. असं मग कधी गुरं सोडणार. मग कधी सुट्टी वगैरे असली ना तर पप्पांना एक दिवस आराम देईन आणि मग मी गुरांजवळ जाईन. तेव्हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. गुरांना ना म्हणजे हाकलण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या गावाला, कोकणामध्ये. आपल्या गावाला गुरांना म्हणजे गाईंना, बैलांना वगैरे असं सुई 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 असं करतात किंवा असं करतात. मशीना वेगळ्या प्रकारे, मशीना असं. आणि शेळ्या, बकऱ्या, बोकड यांना आव 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 असं. असं वेगळ्या 3 प्रकारचे मला माहिती होतं, ते तुम्हाला सांगितलं. आज जी गुरं इकडे दिसतात ना तुम्हाला, म्हणजे आपण बघितले आता त्यांना तिकडे हाकलून आलो, तर आज त्यांच्या पाठीमागे म्हणजे गवारी कोण नसेल, सकाळी लावून दिलेले आहेत. मला वाटतं त्यांच्या वाडीमध्ये आज 3 दिवसांच्या वाड्या आहेत, त्यामुळे गुरं लावून दिलेले आहेत. त्यांचं काम उरकेल तेव्हा बहुतेक ते येतील आणि मग गुरं घेऊन जातील. तोपर्यंत आपण गुराशी आपण गुराकी, म्हणजे जास्त तर इकडे येणार नाही, पण आली तर आपण त्यांना तिकडे सरा म्हणजे दुसरीकडे हाकलून लावू. त्यासाठी आपण जेव्हा रानात गुरं घेऊन जातो ते किती जणांनी अनुभवलं आहे. जर तुम्ही जर अनुभवलं असेल गुराकी पण गुरांजवळ जाणं वगैरे, तर नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा.
आपल्या कोकणामध्ये म्हणजे आपल्या आमच्या गावी लावणी वगैरे झाली ना की गुरं दिवसभराची चरायला असतात, म्हणजे सकाळी जी सोडणार ना 7-7:30 ती डायरेक्ट मग संध्याकाळी 5-6 जेव्हा गुरांची पोटभरणी वगैरे व्यवस्थित होईल तेव्हा ती गुरे घेऊन जायचं. पहिले जास्त गुरं असायची त्यामुळे गावारी पण जास्त असायचे, आणि त्यावेळी मग सकाळी जे गुरं घेऊन आलेले असतात लोक त्यांपैकीच काही जणं म्हणजे 4 जर गावारी असले ना तर 2 गावारी गुरांजवळ राहणार आणि 2 गावारी 10 वाजले की आपली भाकरी आणायला घरी जाणार, आणि मग त्या चौघांच्या पण भाकऱ्या घेऊन परत जी आपली गुरं लावलेली आहेत ना, म्हणजे गुरं चरायसाठी ज्या रानात आणले आहेत त्या रानामध्ये आणणार, आणि मग सगळे मिळून एकत्र भाकरी खाणार. आहा काय ती मजा असते, वेगळीच असते, खूप मजा येते, खूप धमाल येते अशा वातावरणामध्ये. आणि ह्या निसर्गा हिरव्यागार निसर्गामध्ये जेवायला तर कोणाला नाही आवडणार. लावणी वगैरे झाली की दिवसभराची गुरं, आणि नंतरला मग जसं गणपती जवळ येईल तशी 2 टायमाची गुरं, म्हणजे सकाळी 6-7:30 म्हणजे काही लोक सोडतात ती सकाळी 10-10:30 गुरांजवळ घरी आणतात, आणि परत मग संध्याकाळी 3:30 सोडायची ते संध्याकाळी 6-7:30 घेऊन यायचं. मग असे 2 प्रकार असतात गुरांजवळ. आणि जसजसा म्हणजे भात आपली सराय झाली आणि भात कापून वगैरे झालं, भात आणून झाला की मग ते गुरं समजलं असेल म्हणजे सोडून लावायची, मग ती दिवसभर चरणार, मग संध्याकाळी ते आपोआप घरी येणार, फक्त आपण लावून यायचं मग ती आपोआप घरी येणार. मजा येते. आणि गुराखी असण्याची एक फायदा आहे, जंगलामध्ये अनेक रानभाज्या असतात, रानभाज्या खायला मिळतात, ढांडगीची भाजी, फुडशीची भाजी, भारगीची भाजी किंवा अळंबी, काटलं, असे अनेक प्रकार जंगलामध्ये भाज्यांचे आहेत. मग ते गुरांजवळ राहिलं ना की ते प्रथम गावांनाच माहिती असतं की कुठे कुठे भाजी असलेली असते, काय आलेली असते, मग ती भाजी खायला किंवा भाजी शोधायला लागत नाही, आपण फिरत असतो जंगलामध्ये त्यामुळे माहिती असतं की कुठे कुठे भाजी आले वगैरे, आणि मग ते आपण घरी घेऊन जायचं, मग त्यात आपला फायदा असतो. चालणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आजची गवाऱ्याची गोष्ट कशी वाटली, म्हणजे गवाऱ्याची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाय. प्लीज लाईक सबस्क्राईब.